औरंगाबाद सिल्लोड तालुक्यात गारपीट हातातोंडाच्या आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे सिल्लोड शेतकऱ्यांमागे आसमानी आणि सुलतानी संकटाची मालिका सुरूच आहे एकही हंगाम शेतकऱ्यांना साथ देताना दिसत नाहीये अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान या पावसानं हजेरी लावली सिल्लोड तालुक्यातील शिवना अमसारी वाघेर नाठवी खुपटा जळकी बाजार अजिंठा केलगाव वडाळा इत्यादी गावात गारपीट आणि पाऊस झाल्यानं गहू हरभरा कांदा सीड्स टमॅटो वांगे इत्यादी भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय दरम्यान आणखी आकाशात काळे ढग दाटून आले त्यामुळे वादळी पाऊस येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे सध्या कोरोनामुळे आठवडी बाजार मार्केट बंद असल्यानं शेतमाला मातीमाला भावानं विकावा लागतोय त्यामुळं शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जात असल्याची शंका इथं वर्तवली जात आहे